नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत, पण सुरुवातीला सत्यजित तांबेंनी नेमकं ट्विट काय केलं आणि कशासाठी केलं याबद्दलची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत. आणि ती बातमी आहे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सेना आणि राष्ट्रवादीवर आता नाराजी व्यक्त केल्याची माहिती कळते. महाजॉब्स योजनेची एक जाहिरात त्यांनी यामध्ये आता पोस्ट केलेली आहे. या जाहिरातीत ना काँग्रेसचा उल्लेख आहे ना कोणत्या काँग्रेस नेत्याचा फोटो. ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की सेना राष्ट्रवादीची असा थेट सवालच त्यांनी आता उपस्थित केलाय. गेले काही दिवस महाविकास आघाडीमधल्या सरकारमधली धुसफूस वाढते. याआधी देखील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता सत्यजित तांबे यांनी देखील ट्विट करून याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मदिया सरकारमध्ये सध्या नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे. नेमका सत्यजित तांबेंनी ट्विट काय केलंय त्यावर देखील नजर टाकूयात. महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना राष्ट्रवादीची. आघाडीचं गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातल्या शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आपली नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा ट्विट आपण बघतोय. महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना राष्ट्रवादीची, असा सवाल त्यांनी यात उपस्थित केलाय. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, आणखीन एका काँग्रेस नेत्याची नाराजी, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांनी नाराजी त्यांच्या वरिष्ठ सूत्रांपर्यंत पोहोचवली आहे का, वरिष्ठ नेत्यांपर्यंत याची दखल घेण्यात आली आहे का? रेणुका, सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री आणि काँग्रेसचे एक राज्यातले एक नंबरचे गटनेते जे असणारे आहेत बाळासाहेब थोरात यांचे ते भाच्य आहेत. यांच्याकडनंच अशा स्वरूपाचं ट्विट आल्यानंतरनं महाविकास आघाडीमध्ये कुठे ना कुठेतरी कुजबूज सुरू आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो. याचं प्रमुख कारण मुळात सत्यजित तांबे यांनी महाजॉब जे उद्योग मंत्रालय सुभाष देसाई यांच्या अंतर्गत जी जाहिराती आज वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आणि वेबसाईट्सवर देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतरनं उपमुख्यमंत्री अजित पवार, तसंच फक्त शिवसेना यांचे फोटो देण्यात आलेले आहेत. पण यामध्ये काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा फोटो दिला नाही. या ज्यावेळेस कमान महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं जात होतं त्यावेळेस जो किमान प्रोग्राम करण्यात आला होता त्याच्यामध्ये सर्वांना समांतर गोष्टींमध्ये काही नियोजित ठरल्या होत्या, त्याला कुठेतरी डावललं जात असल्याची खंत सत्यजित तांबे यांनी या ट्विटच्याद्वारे नाराजी व्यक्त केलेली आहे. यापूर्वी काँग्रेसच्या काही मंत्र्यांना हवे असे सेक्रेटरी मिळत नाहीत म्हणून अशोक चव्हाण स्वतः नाराज आहेत. आज अद्यापही त्यांना स्वतःला जे हवे ते सेक्रेटरी मिळाले नाही. यात दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे मंत्र्यांना मुख्यमंत्री योग्य वेळ देत नाहीत, सन्मानजनक वागणूक देत नाहीत, अनेक आमदारांची कामं देखील होत नाहीत अशा स्वरूपाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त काँग्रेसकडनं केली गेलेली आहे. यामुळे कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची खदखद ही आता परत एकदा उफाळून येत आहे. एका बाजूला राजस्थान सरकार राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण सुरू झाली असताना राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेसने अशा स्वरूपाची नाराजी थेट उघड व्यक्त करणं यावरून कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडी. सागर, ज्या ट्विटचा आता आपण उल्लेख करतोय एकीकडे नाराजी तर व्यक्त होतेच आहे पण आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे मामा भाच्याचं हे नातं आहे, त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त होत होती त्यांच्याकडून देखील. आता सत्यजित तांबेंच्या मुखातून बाळासाहेब थोरात यांची पण नाराजी समोर येते असं म्हणायचं. वास्तविकतेत आपल्यात एक गोष्ट लक्षात यायला हवी, एकतर हे नातं जरी असलं तरी सत्यजित तांबे हे स्वतः काँग्रेसच्या पक्षाच्या एका पदावर आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. युवक काँग्रेसचं पद हे काँग्रेससाठी मोठं मानलं जातं, त्यात ही प्रदेशची जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूला घरातच मोठं व्यक्ती त्यांचे जे आहेत ते काँग्रेसचे राज्याचे प्रमुख आहेत, राज्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. अशा परिस्थितीमध्ये सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून हे ट्विट समोर येणं म्हणजे कुठे ना कुठेतरी त्याला संमती काँग्रेसच्या नेत्यांची आहे का, बाळासाहेब थोरात यांची संमती आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो. दुसऱ्या बाजूला नाराजी आहे ती उघड पद्धतीने व्यक्त केलेली आहे, त्याची दखल आता महाविकास आघाडीतले विशेषतः उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या अंतर्गत हा विभाग ही जाहिराती येतात ते कशा पद्धतीने घेत आहेत हे पाहणं आता गरजेचं आहे. रेणुका,
निश्चितच सागर, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर एकीकडे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असताना आता राज्यातला देखील आणखीन एक काँग्रेस नेते तर नाराजी व्यक्त करत होते, पण आता तरुण फळीतलं देखील नेतृत्व नाराजी व्यक्त करताना दिसतंय. सत्यजित तांबेंनी केलेलं हे ट्विट आपण बघतोय, त्यामुळे मविया सरकारमध्ये वाढती धुसफूस आता पाहायला मिळते. धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतो आताची महत्वाची बातमी. मविया सरकारमध्ये आता महाजॉब्स योजनेच्या जाहिरातीवरून सध्या नाराजी व्यक्त होताना दिसतीय आणि सत्यजित तांबेंनी देखील यासंदर्भातलं एक ट्विट केलेलं आता आपण बघितलेलं आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं होतं आणि आता आदित्य ठाकरे यांना अदृश्य होण्यासाठी मिस्टर इंडियाचं गॅझेट मिळालेलं दिसतंय अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली असं कळतंय. कोविडचा वाढता संसर्ग असतानाही आदित्य ठाकरे त्यांच्या वरळी मतदारसंघात न गेल्याचा मुद्दा आता भातखळकर यांनी टीकेच्या माध्यमातून अधोरेखित केलेला दिसतोय. त्यामुळे फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर आणि आदित्य ठाकरेंना अदृश्य होण्यासाठी मिस्टर इंडियाचं गॅझेट मिळालेलं दिसतंय अशा खोचक शब्दात भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टीका करताना या मिस्टर इंडियाच्या गॅझेटचा उल्लेख केलाय आणि आदित्य ठाकरेंची एक प्रकारे खिल्ली उडवली. त्यांचं असं म्हणणं आहे, कोविडचा एकीकडे संसर्ग वाढतोय आणि आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या वरळी मतदारसंघात ते अजूनही फिरकलेले नाहीत, ते जात नाहीत तिथे, आणि त्यामुळे भातखळकर यांनी या टीकेच्या माध्यमातून हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. भाजपच्या गोटातली आणखीन एक बातमी. पंकजा मुंडे नेमकं काय म्हणतात बघूयात. पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांवरून त्यांनी आता सरकारला एक आवाहन केलेलं आहे. आपण बातमी बघणार आहोत सविस्तर. कोरोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीनं होणार असं ऐकलं. ज्यांचा वशिला नाही, त्याचबरोबर ज्यांना वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑफलाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखीन संकट आणणारा ठरेल असं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारनं यावर जरूर पुनर्विचार करण्याची गरज आहे. पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार आणि शोषण होईल असं मतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदले ऑफलाईन न करण्याचं आवाहनच त्यांनी सरकारला केलंय. पावसाचे दिवस सुरू झाले. जुलै महिन्यात पावसाचा जोर मुंबईत किती मोठ्या प्रमाणात वाढतोय हे माहिती आणि 26 जुलैची घटना तर कोणीच विसरू शकत नाही आणि गेल्या वर्षीतल्या दुर्घटना देखील. आणखीन एक संतापजनक बातमी आहे महापालिकेसंदर्भातली. ती बातमी काय आपण बघणार आहोत, कारण महापालिकेचं आता असं म्हणणं आहे की मॅनहोलमध्ये कोणी पडलं तर ती जबाबदारी पालिकेची नाही. असा संतापजनक फलक आता मुंबई महानगरपालिकेनं लावलेला आहे आणि लहान मुलं, अंध किंवा दिव्यांग व्यक्तींच्या सुरक्षेची काळजी घ्या, जर या व्यक्ती गटारात पडल्या तर पालिका जबाबदार राहणार नाही अशा आशयाचा फलकच आता पालिकेने लावलाय. बारिश के दिनों में अक्सर नाले या गटर में गिरकर लोगों के मौत की खबरें मुंबई में लगातार आती हैं. इस बात को देखते हुए बीएमसी ने इस बार अपने ऊपर लग रहे आरोपों से पल्ला झाड़ने की कोशिश की है. इस तरीके के बैनर बीएमसी ने अलग अलग जगहों पर लगाए हैं, जहां पर बैनर में लिखा गया है कि परिवार वालों को खुद छोटे बच्चों की, अंधे व्यक्तियों की और दिव्यांग लोगों की सुरक्षा और उनका ध्यान रखना पड़ेगा, क्योंकि नाले में गिरकर अगर किसी भी तरीके से कोई घटना होती है तो इस लापरवाही के लिए बीएमसी जिम्मेदार नहीं होगी. ये वही जगह है जहां पर पिछले साल एक बच्चे की नाले में गिरने के बाद मौत हो गई थी. ये नाला इसके पीछे आपको दिखाई पड़ रहा है और इस तरीके से तमाम जगहों पर बीएमसी ने बैनर लगाए हैं. यानी साफ है कि बीएमसी की कोशिश है कि जिस तरीके की घटनाएँ होती है उसमें सबसे पहले बीएमसी के ऊपर आरोप लगते हैं और इस बार बीएमसी ने इस तरीके के आरोपों से खुद पल्ला झाड़ने के लिए बैनर अलग अलग जगहों पर लगाए हैं. कॅमेरामॅन आज के साथ अभिषेक पांडे, मुंबई न्यूज 18 इंडिया. बघतोय की महापालिकेची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल देखील यामुळे उपस्थित होतो आणि त्याबद्दल नाराजी देखील व्यक्त होताना दिसते. मुंबईतली बातमी आपण बघितली महापालिकेसंदर्भातली आणि आता जाणार आहोत आपण थेट कोल्हापुरात, कारण एकीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी दरवर्षी केली जाते पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. घरगुती आणि गणेश मंडळांकडून देखील ही तयारी अनेक दिवसांपासून खरं तर सुरू होत असते, पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव कसा साजरा होईल याबद्दल अजूनही साशंक आहे. आणि आपल्याला माहिती आहे कोरोनाचा अनेक वर्गांना, सगळ्याच पातळीवर आर्थिक फटका बसतोय. मूर्तीकारांना देखील या आर्थिक संकटाला यावर्षी सामोरं जावं लागतंय. कोल्हापुरातली बातमी.
मात्र यंदाच्या या गणेशोत्सवावर कोरोनाचं लॉकडाऊनचं मोठं संकट आहे आणि मी आलेलो आहे कोल्हापूरमधल्या बापट कॅम्पमधल्या संत गोरा कुंभार वसाहतीमध्ये. खरं तर लॉकडाऊन पूर्वीपासूनच या ठिकाणी कुंभार समाजाकडून जे मूर्तींचं काम असतं ते सुरू केलं जातं. आत्ताही आपण बघतोय अनेक मूर्तींना अजूनही रंग दिलेला नाही आहे. काही साचे आपल्याला या ठिकाणी मूर्तींचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर गेल्या वर्षी जर चित्र पाहिलं तर कोल्हापूरमधल्या याच भागामध्ये मोठा महापूर आला होता. त्यामुळे एकतर नुकसान झालं होतं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा आता लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय संकटात आला. आत्ता आपण बघतो या दोन मूर्ती अतिशय आकर्षक अशा या मूर्ती आहेत. खरं तर वेगवेगळ्या रंगामध्ये या रंगवल्या आहेत आणि त्यांच्यावर आता जो शेवटचा हात आहे तो या सगळ्या कुंभार समाजातल्या या बांधवांकडून फिरवला जातोय. महत्त्वाचं म्हणजे सगळं कुटुंबीयच या व्यवसायामध्ये गुंतलेलं असतं. आपण बघतोय महिला लहान मुलं आहेत. अनेक वर्षांपासून पारंपरिक खरं तर हा व्यवसाय असतो त्यांचा. पण यंदा काय नेमकी परिस्थिती आहे मी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मला सांगा, गेल्या वर्षी महापूर आला होता, आता एकतर 4 फुटाची अट घातलेली आहे. सार्वजनिक मंडळांची तुमच्याकडं चौकशी होते का? ऑर्डर दिल्या जातात का? किंवा आणि घरगुती गणेशाचं पण काय, मूर्तींचं नेमकी काय परिस्थिती आहे? मुळात शासनाने आम्हाला 2 महिन्यापूर्वी सांगायला पाहिजे, 2 ते 3 महिन्यापूर्वी सांगायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही 4 फुटापर्यंत आमची परमिशन देणार आहे आम्ही, तुम्ही 7-7 फुटाच्या मूर्त्या करू नये. हे आता आम्ही ज्या मूर्त्या केलेल्या आहेत त्याची विल्हेवाट काय लावायची हे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे याकडे. तुम्ही काय सांगाल, कधीपासून रंगकाम चालू केलं किंवा मूर्तींचं काम नेमकं कधीपासून सुरू झालं? लॉकडाऊन होता, गेल्या महिन्यापासून चालू झालेलं आहे. तरी आता आमचे बुकिंग झालेले असताना, व्यापाऱ्यांना आम्ही गणपती बुकिंग केलेलं असताना तरी ती अजून काही लोकं ती आलेलीच नाही आहेत. जवळजवळ आमचे 500-600 गणपती असतात तरी अजून एकही व्यापारी म्हणजे आलेले नाही आहे. घरगुती गणेश मूर्ती पण ऑर्डर दिलेली नाही अजून, दिलेले नाही आहे. कारण आता आम्ही म्हणजे जे बुकिंग झालेले असं घरगुती ते आम्ही त्यांची नावं घालून आम्ही वहीत ठेवलेले आहेत. आणि तुम्ही दरवर्षी गेल्या वर्षी किती केल्या होत्या मूर्ती आणि यंदा किती केलेले आहेत अंदाजे? गेल्या वर्षी मी 2-3 केलेले, आता 500 तरी आहेत गणपती मूर्ती. ज्यादा केलेले उलट? हो, ज्यादा केलेले आहेत. कौशल्यानं काम खरं तर हा सगळा समाज करत असतो, पण यंदा त्यांच्यासमोर आर्थिक संकट आहे. अजूनही मूर्ती किती बुकिंग होतील हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यातच सरकारकडून अटी देखील लादल्या गेल्यात. त्यामुळं राज्यातला गणेश मूर्ती तयार करणारा जो सगळा समाज आहे तो पूर्ण सगळा समाज या वेळेला आर्थिक संकटात सापडलेला आहे असंच म्हणावं लागेल. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कोल्हापुरातली बातमी आपण बघितली. कारण तिकडच्या मूर्ती व्यावसायिकांना या सगळ्याचा कोरोना संकटाचा फटका बसतोय. नाशिकमधली एक महत्वाचा अपडेट आपण घेणार आहोत. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कोरोना संक्रमणाची बातमी आणि ती बातमी अशी की या कारागृहातल्या तात्पुरत्या रुग्णालयामध्ये आता 10 बंदी आता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर येते. या कारागृहात 320 संशयित बंदिवान आहेत आणि यातल्या 100 आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. प्रशांत, अधिक तपशील. रेणूक, आपल्याला माहिती आहे की कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातल्या 15,000 कैद्यांना तात्पुरत्या सुट्टीवर कारागृहातून मुक्त करण्यात आलंय. नाशिक कारागृह जे आहे ते महाराष्ट्रातलं क्रमांक 2 कारागृह मानलं जातं. या ठिकाणी जवळपास 1800 बंदिवानांना मुक्त करण्यात आलंय आणि उरलेल्या बंदिवानांची वेगवेगळ्या कच्च्या प्रकारच्या कारागृहामध्ये व्यवस्था करण्यात आली. आणि त्यातले जे कोणी संशयित वाटताय, सिम्प्टोमॅटिक वाटताय, त्या सगळ्यांसाठी एक तात्पुरतं रुग्णालय सुद्धा उभं करण्यात आलंय. आणि यातल्या 320 संशयित बंदिवान जे त्याच्यात आहेत ज्यांचं सिम्प्टोमॅटिक आहे यातल्या बंदिवांना कोरोना असे या पहिल्या टेस्टमध्ये लक्षात आलं की 100 बंदिवानांची टेस्ट करण्यात आली होती. यातल्या 10 जणांना ही लागण झाली आहे. प्रचंड पॅनिक परिस्थिती झाली आहे की कैद्यांमध्ये प्रचंड मोठी दहशत आहे. एवढंच नाही तर तो जो कर्मचारी आणखी स्टाफ आहे त्या रुग्णालयातला त्यांना सुद्धा या विषयाची मोठी दहशत बसली की ही व्यक्ती अजून वाढते का, कारण इतरांची अजूनही स्वॅब टेस्ट घेणं चालू आहे. आणि हा खूप मोठा कोलाहल असू शकतो. राज्यामध्ये जितके कैदी बाहेर गेलेले आहेत त्या सगळ्यांची स्वॅब टेस्ट पूर्ण केली होती का हाही प्रश्नाने उपस्थित झालेला आहे. कारण जर का त्यांना मुक्तता केली आहे आणि ते जर का पॉझिटिव्ह असेल आणि ते यांच्या संपर्कात गेलेले असतील, हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असे अनेक कैदी मुक्त झालेले आहे राज्यात, तर हा प्रसार अधिक होऊ शकतो, संसर्ग अधिक वाढू शकतो, हाही धोका या निमित्तानं समोर आला आहे. रेणुका. निश्चितच, धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय नाशिकमधल्या मध्यवर्ती कारागृहात कोरोना संक्रमणामुळे एक मोठं आव्हान आता तिथल्या प्रशासनासमोर असणार आहे. 10 आरोपी पॉझिटिव्ह आलेत आणि त्यामुळे इतर कैदी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती कळते. मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं होतं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू ओढवलाय.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक अधिकारी अशी त्यांची ओळख होती. राज्य प्रशासनात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळलेली होती. निवृत्तीनंतर त्या साहित्य आणि संगीत क्षेत्राकडे वळल्या होत्या. 25 अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलंय. अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीतही दिलंय. राज्यात कित्येक स्पर्धा परीक्षा इच्छुकांसाठी आदर्श असलेल्या नीला मॅडम यांना News 18 लोकमततर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. भारतीय प्रशासकीय सेवेतल्या करारी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांचं निधन दुःखदायक आहे. सामाजिक बांधिलकी आणि विधायक रचनात्मक कामांसाठी झोकून देण्याची वृत्ती असलेल्या कवी मनाच्या अधिकारी हरपल्या, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात शरद पवारांनी देखील त्यांच्याबद्दल आदरांजली आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलेलं आहे. 1972 बॅचच्या त्या सनदी अधिकारी होत्या. आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत कोरोना संदर्भातली. रायगडमधली बातमी काय आहे ती आपण बघणार आहोत. कालच्या दिवसभरात कोरोना रुग्णांमध्ये तिथे वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते आणि लॉकडाऊन तिथे सुरू होत आहे. पूर्ण रायगड बंद आहे आणि त्यामुळे तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पनवेल शहरात 180 रुग्ण आहेत आणि पनवेल ग्रामीण भागात 71 रुग्ण आहेत. कालच्या दिवसभरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ मानली जाते. त्यामुळे रुग्णसंख्या वाढतेय. लॉकडाऊन त्यामुळे रायगडमध्ये राबवण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. 8000 वरती आकडा गेलेला आहे. तसे 4,500 लोकही बरे होतात, त्यातल्या 219 जण मृत्यू झालेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. पूर्ण 15 तालुक्यात हे रुग्ण वाढत आहेत. पनवेल उरणपासून ते अलिबाग पेण रोहाळपर्यंत हे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्ण चिंताजनक हे रायगड झालेलं आहे. म्हणून काल सगळ्या पक्षांची बैठक झाली. कलेक्टर ऑफिसला सगळे पक्षाचे आमदार होते, सगळे कलेक्टर होते, सगळे पालकमंत्री होते. या सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतलेला आहे की पूर्ण रायगड जिल्हा लॉकडाऊन करूया. म्हणून 15 तारखेपासून हा लॉकडाऊन आहे. रात्री 12 हा लॉकडाऊन, 10 दिवसापर्यंत हा लॉकडाऊन आहे. हे असंच जर रुग्ण वाढत असले तर ह्या पूर्ण 10 दिवसानंतर हे लॉकडाऊन पूर्ण होऊ शकतं. म्हणून त्यांनी पालकमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी बाहेर पडू नका. हे रुग्णांची संख्या नियंत्रण आणण्यासाठी हे लॉकडाऊन आहे. पूर्ण जिल्हा हे 10 दिवस पूर्ण बंद असणार आहे. काल ह्या कलेक्टर ऑफिसमध्ये पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. वारंवार हे रुग्ण वाढत आहेत. म्हणून हे काही ठिकाणी आरशेफ कॉलनी आहे, जिल्हा क्रीडा रुग्णालय आहे, त्यात पूर्ण रुग्णांची संख्या हे बेड वाढवण्यात आलेले आहे. असेच जर रुग्ण वाढत बसले तर हे रायगड चिंताजनक असू शकतं. मोहन जाधव, News 18 लोकमत, रायगड. रायगडमधली परिस्थिती आपण बघितली आणि त्यानंतर नागपूरमधली एक बातमी आपण बघणार आहोत. नागपूरमधली बातमी आहे, विकास परिषदेच्या बॅनरखाली नागपूरच्या संविधान चौकात मनपाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ नागपूरकर आज मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. मोठ्या प्रमाणात तिथे पाऊस होता तरी देखील त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या होत्या. नागपूरमधली दृश्य आपण बघतोय. सत्ताधारी भाजपा विरोधात इथे नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर मुंडेंना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा आशयाचं निवेदनही या सर्व नागरिकांनी दिलेलं आहे. मुंडेंच्या समर्थनार्थ हे नागरिक आता रस्त्यावर उतरलेत. मी तुकाराम मुंडे अशी पांढरी टोपी डोक्यावर घालत आणि हातात मुंडेंचे फोटो असलेले हे समर्थनाचे फलक झळकावण्यात देखील यावेळी आले. मुंडे यांनी पहिल्या दिवसापासून सत्ताधारी भाजप आणि त्या पक्षाचे नगरसेवक त्यांना त्रास देत आहेत. मुंडेंना यापुढे त्रास दिला तर भाजप नगरसेवकांना घरी स्वस्थ बसू दिलं जाणार नाही. रस्त्यावर उतरून यापेक्षाही मोठं आंदोलन केलं जाईल असं आंदोलकांनी सांगितलं आहे. आपण बघतोय आंदोलकांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. तुकाराम मुंडेंच्या समर्थनासाठी यापुढे देखील आक्रमक भूमिका घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त News 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर बातमी आपण बघणार आहोत येरवडा परिसरातली बातमी. येरवड्यामध्ये 5 कैदी फरार झाल्याची माहिती कळते. खिडकीचे गज कापून हे कैदी फरार झालेत. देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोणक्या चव्हाण अशी त्यांची नावं कळत आहेत. यामध्ये अजिंक्य उत्तम कांबळे आणि सनी टायरन पिंटो अशा नावाची हे 5 कैदी खिडकीचे गज कापून फरार झाल्याची माहिती कळते. येरवड्यामधली ही घटना आता आपण बघतोय आणि त्यामुळे निश्चितच तिथे खळबळजनक ही बातमी आहे, कारण येरवडामधून 5 कैदी फरार झालेले आहेत.
या संदर्भातले अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. पण आताची एक महत्त्वाची बातमी, येरवड्यातले 5 कैदी फरार झाल्याची माहिती कळते. खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पलायन केलंय. या बातमीचा अधिक तपशील आपण घेत राहणार आहोत. पण आता बघणार आहोत पुढची बातमी. पावसाळ्यात उंचावरून खोल दरीत फेसाळणारे धबधबे पाहायचे असतील तर पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर परिसराकडे पावलं वळतातच. पण लॉकडाऊन आणि पर्यटन बंदी सध्या आहे आणि त्यामुळे ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ही खास दृश्य तळेघरपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तसंच माळीणपासून सुद्धा 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुशिरे धबधब्याची आहे. सध्या पर्यटन बंदी आहे, लॉकडाऊनमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सगळे ठप्प झालेले आहेत. हे धबधबे असे जोरदार आपलं सौंदर्य त्यांचं इकडे पाहायला मिळतंय आणि जुन्नरमधली ही दृश्य आहेत. दरवर्षी खरं तर मोठ्या प्रमाणावर इथे पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होत असते पण यंदा लॉकडाऊन आणि पर्यटन बंदीमुळे शक्य नाही. जुन्नरमधल्या कुशिरे धबधब्याचं हे सौंदर्य. आणि इतरही बातम्यांचा आढावा आपण येणाऱ्या बुलेटिनमधून घेत राहणार आहोत. पण आत्ता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.